आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आफ्रो संघटनेच्या रत्नागिरी शाखेतर्फे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आफ्रो संघटनेनं आपलं आंदोलन सुरू केलं आहे। या ठिकाणी आम्ही 26 तारखेपासून आजपासून आमरण उपोषणाचं आंदोलन सुरू केलेलं आहे। आमच्या 6 मागण्या आहेत। त्यातली पहिली मागणी आहे की 21 डिसेंबरच्या शासन निर्णयानुसार 21 डिसेंबर 2019च्या शासन निर्णयानुसार ज्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केलेला आहे तर त्यांना कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांबाबतचे सगळे लाभ मिळावे। जे या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग केलेले आहेत आणि जे सेवानिवृत्त झाले तर त्यांना अनेक 31 महिन्यापासून पेन्शन नाही आहे तर त्यांना पेन्शन मिळावी। या शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक 4.2 नुसार जे सेवा समाप्त कर्मचारी आहेत त्यांना अधिसंख्य पदाचे आदेश मिळावेत। तसंच आमच्या काही अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र शासन सुप्रीम कोर्टात गेलेला आहे तर त्या सुप्रीम कोर्टात ज्या केसेस दाखल केल्या त्या मागे घ्याव्यात। तसंच एकंदरीत ज्या महाराष्ट्रातल्या अनुसूचित जमातीच्या जात पडताळणी समिती आहेत ते आमच्या 33 अनुसूचित जमातींचे प्रकरणं किंवा जातीचे दाखले अवैध ठरवतात। तर या जातीच्या दाखल्यांना अवैध ठरवण्याच्या संदर्भातनं ह्या सगळ्या कमिट्यांवर कोर्टाने मोठमोठे दंड बसवले आहेत, लाखो रुपयाचे दंड बसवलेले आहेत। तर या त्या कमिट्यांच्या भोंगळ कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। सातत्यानं मागण्या करून देखील सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये, त्यामुळे यावेळी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील असा इशारा यावेळेला आफ्रो संघटनेच्या महिला आघाडीनं दिला आहे। जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत ते सेवानिवृत्त अधिसंख्य पदावर त्यांना वर्ग केला आणि ते सेवानिवृत्त झालेले आहेत परंतु त्यांना अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा लाभ दिलेला नाही, पेन्शनही दिलेली नाही। आणि दुसरं म्हणजे जे मृत कर्मचारी आहेत त्यांच्या वारसांनासुद्धा त्यांनी अजूनही लाभ दिलेला नाही किंवा त्यांनी पेन्शन दिले नाही आणि तसंच त्यांच्या कुटुंबातील एक तरी सदस्य या सर्व्हिसमध्ये त्यांनी सामावून घ्यावे समाविष्ट करावे अशी आमची प्रमुख मागणी आहे। ती अद्याप त्यांनी पूर्ण केलेली नाही तरी ह्या मागण्या त्यांनी आमच्या त्वरित पूर्ण कराव्यात। जर त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत तर आम्ही हे उपोषण किती दिवस आम्ही मरेपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहोत। आफ्रो संघटनेनं यावेळेला राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे। आता माघार नाही आणि कोणाचीही भीती नाही असा इशाराही या संघटनेनं शासनाला दिला आहे। जमीर खल्फेसह मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।